ग्रामपंचायत भैरद येथील रहिवासी हिम्मत पांडुरंग वानखडे यांची मुलगी चिरंजीव सौकांक्षणी खुशबू व ग्रामपंचायत बाबुळगाव जहागीर तालुका जिल्हा अकोला येथील रहिवासी सदाशिव तुकाराम शिरसाट यांचा मुलगा चिरंजीव प्रशांत यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने व प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे कुठेही उल्लंघन न करता सोशल डिस्टन्स ठेवून ग्रामपंचायत भौरदमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाला भौरद ग्रामपंचायतचे सरपंच रोहित गावंडे, उपसरपंच अविनाश इंगडे, आक्रमण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद इंगडे, विनोद पवार, दादा वानखडे, संघरत्न वानखडे, शुद्धोदन शिरसाट, अंजली वानखडे या सर्वांनी एक मीटर अंतर ठेवून सर्वांनी मास्क लावलेले होते तथा शासनाचे संपूर्ण नियमांचेही पालन करून हा विवाह सोहळा संपन्न झाला. अशाच प्रकारे पुढे भविष्यात सुद्धा लग्न पार पाडावे, अनाठाई खर्च कमी करावा असे ग्रामपंचायत भौरदच्या वतीने आवाहन करण्यात आले. भौरद गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण जगाभरात जे कोरोनानं थैमान घातलेलं आहे त्याच्यावर कशा प्रकारे आपण प्रतिबंध केला पाहिजे या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने सुद्धा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला की सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे वापर करून वधू आणि वराकडील फक्त 3-3 मंडळी या ठिकाणी गोळा करून चांगल्या प्रकारे या ठिकाणी लग्नविधी सोहळा पूर्ण केलेला आहे आणि संपूर्ण लोकांना आणि संपूर्ण भौरदवासियांना आमची विनंती आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण लोकांना विनंती आहे की आपण सुद्धा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर लग्नविधीचा सोहळा असेल तर अशाच प्रकारचा संपन्न करून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून जो कोरोनाचा थैमान आहे त्याला थांबवावं ही सर्वांना विनंती. या ठिकाणी आपण ग्रामपंचायत कार्यालय आपल्या भौरदचे सरपंच रोहित भाऊ गावंडे आणि उपसरपंच अविनाश भाऊ इंगळे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हा चांगला उपक्रम करून अशाच प्रकारचा उपक्रम आपण राबवा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय विदर्भ न्यूज करिता अकोला येथून नंदगोपाल पांडे.